कुठकुठले हाऊसेस तर काय काय बघितलं होतं आपण? चार्ट घेतले होते का आपण? एखादा चार्ट घेऊ आपण. आणि पहिल्यांदा पहिल्या पहिल्या स्थानाच्या बाबतीत आपण काय विचार केला होता, दुसऱ्या स्थानाच्या बाबतीत काय विचार केला होता? हो म्हणजे 1 3 असंच येईल की नाही, ते ऑड नंबर वरच ते येणार आहे भावात भावात. आणि बेसिक प्रिन्सिपल काय सांगितलं आपण, भाव हे एखाद्या गोष्टीचं नॅचरल प्रोजेक्शन आहे, नॅचरल एक्सप्रेशन आहे. मोरील साहेबांना ती कुंडली काढून दाखवा पहिल्यांदा, आजूबाजूचे जे बसले 12 खाणे असतात त्यांना ते सांगा. आणि त्या 12 मध्ये कुंडली पाहून तर माहित असेल ना, त्याच्यामध्ये तुमच्या करता जस्ट ब्रीफ रिव्हिजन करू शकतो आपण की हा वैदिक ज्योतिष किंवा भारतीय, वैदिक म्हणण्याचा अर्थ नॉट रिलेटेड टू वेदर, रिलेटेड टू भारतीय परंपरा. याच्यामध्ये जे काही मिसळले गेलेले ते सगळं भारतीय, पण मुख्यतः पाराशराचा जो ग्रंथ आहे बृहत पाराशर, त्याला एक प्रमाण मानून अँड त्याला प्रमाण मानून ज्यांनी इतर ग्रंथ लिहिले त्यांना आपण प्रमाण मानून आपलं एक शास्त्र जे तयार झालेलं आहे त्याला आपण वैदिक ज्योतिष किंवा वेद त्याला असं आपण म्हणायचं. पण वैदिक ज्योतिष म्हटल्याने नॉट रिलेटेड की ते वेदांत त्याचं उगम स्थान आहे वगैरे वगैरे, त्या भानगडीत न पडतात. 2-4 गोष्टी हे जे बेसिक जे आहे ते तुम्ही पहिल्यांदा ध्यानात घ्या की हा जो आराखडा आहे या आराखड्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक घटना इव्हेंट, एनी घटना और एनी इव्हेंट विल हॅव अ टाइम अँड स्पेस. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळी घटना ही घडेल. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला एखादा असा रेफरन्स पॉइंट तयार करायचा की कोणाच्या रेफरन्सनी ती घटना डिस्क्राईब करेल, मग तो रेफरन्स स्पेशल किंवा म्हणजे स्पेस मधला सुद्धा असू शकतो किंवा रमा निवास रामनगरच्या रेफरन्सनी बाजूचं घर समजा तुम्ही डिफाईन केलं, तिथे माझा एक ऍक्सिडेंट झाला, तर तो रेफरन्स तुम्ही जागेचा रेफरन्स देऊन एखादी घटना डिस्क्राईब केली. किंवा मग तुम्ही वेळेत 10:30 वाजता एखादी घटना तुमच्यासोबत घडली, या ठिकाणी नुसतेच स्पेस किंवा नुसतंच टाइम विल गिव्ह यू ओनली हाफ ऑफ द पिक्चर. वेन यू डिस्क्राईब की बा रमा निवास सकाळी 10:30 वाजता आणि या या दिवशी, देन इट क्वालिफाईज एव्हरीथिंग. समोरच्याला त्याचं ज्ञान होतं की बा कुठल्या ठिकाणी झालंय आणि किती वाजता कुठल्या दिवशी झालंय, हे झालं सर्वसामान्यांच्या बाबतीत. मग आपले जे विद्वान होते त्यांनी हा विचार केला की अंतराळात ज्या घटना घडून राहिल्या त्याला तुम्ही कसं मॅप करणार, अँड खासकर हे जे सूर्यावलोकन जे आहे, सूर्याचं जे आकलन केलं यांनी, सूर्याची जी गती आहे तो असा इकडून इकडे जाताना दिसायचा यांना, जसं तुम्ही उन्हाळ्यात बघितलं तर तो इकडे दिसेल किंवा जसं जसं जाईल तो दक्षिणेकडे सरकलेला दिसतो, मग परत त्या साईडला येतो. तर त्यांच्या लक्षात आलं की हा इतक्याच अँगलमध्ये हिंडतो, मग त्याचं इथून इकडे जाणं किंवा तिथून वापस इकडे येणं
ही एक घटना असू शकते, किंवा एखाद्या दिवशी तुमच्या लक्षात आले की बाबा दिवस आणि रात्र सारखेच आहेत, 12-12 तास, 21 जून वगैरे, किंवा सगळ्यात मोठा दिवस सगळ्यात मोठी रात्र, असे काही यांनी 21 डिसेंबर असे असे दिवस शोधून काढले. मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा एक अशी घटना आहे जी बरोबर त्याच वेळेला घडते, की ते यांना त्यांनी रेफरन्सेस मांडणं चालू केलं. मग या रेफरन्सेस मध्ये मुख्य जो रोल होता तो सूर्याचा, आणि त्याच्यामुळे जे वैदिक कॅलेंडर जे तयार झालं, वैदिक कॅलेंडर हे तयार झालं, इतर बहुतेक जे काही कॅलेंडर तयार झाले हे माणसाने बनवलेले, म्हणजे माणसाच्या रेफरन्सनी तयार झालेले. पण जसं ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, हे येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून बा आपलं एडी आहे, त्याच्या आधी बिफोर क्राइस्ट म्हणून BC होतं, तर त्याचा एक रेफरन्स घेतला. पुष्कळ लोकांचे जे महात्मे होऊन गेले त्यांच्या पुण्यतिथी किंवा त्यांच्या जन्मदिवसापासून कॅलेंडरची त्यांनी सुरुवात केली. वैदिक कॅलेंडर इज बेस्ड ऑन प्युअरली दी सेलेशियल मुवमेंट, की आपले जितक्या काही घटना घडतात त्याला एक अंतराळातला रेफरन्स आहे. मग यांनी त्याचा थोडा अजून सखोल अभ्यास केला, की हा जो इतक्या काही घटना जे काही घडून राहिलं त्याला समजा हे सूर्याचं भ्रमण आता रिस्पॉन्सिबल आहे का, याच्याबद्दल त्यांनी टिप्पणी केलेली नाही अजून, म्हणजे मी इथपर्यंत यायचं. पण त्यांनी कुठलीही घटना ही त्या सूर्याला केंद्रित ठेवून विचार करणं चालू केलं, की जो सगळ्यात मोठा दिवस होता त्याच्या 2 दिवस आधी किंवा त्याच्या 2 दिवस नंतर, किंवा सगळ्यात मोठी रात्र होती त्याच्या 2 दिवस आधी किंवा 2 दिवस नंतर. मग हे त्यांच्या लक्षात आलं की बा सूर्याला एकटं ठेवून काम करण्यापेक्षा त्याचं एक छोटं युनिटी आपण काढू शकतो, की हा जो सूर्य चालतोय त्याच वेळेला एक अजून ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो, की तो रोज थोडा थोडा मोठा होताना दिसतो आणि तो रोज थोडा थोडा कमी होताना दिसतो, ही एक मोठी घटना दिसते. किंवा ज्या वेळेला म्हणजे तो चंद्र आहे, तो चंद्र थोडासा दिसत होता, अजून थोडा दिसला, ज्या दिवशी पूर्ण चंद्र दिसला, मग हा तुम्हाला रोजच्या वापरामध्ये वापरण्याकरता जास्त संयुक्तिक त्यांना मापक वाटलं, युनिट वाटलं. कारण सूर्याचं जे मापक होतं ते त्यांना वाट बघावी लागत असेल, की एक तो जुलै महिन्यामध्ये आता परत त्याचं वापस येणं चालू होईल, दक्षिणेकडे चालू होईल, मग तो तिकडनं जानेवारी महिन्यामध्ये परत तो दक्षिणेतून उत्तरेकडे जाणं चालू करेल. तर याच्याकरता त्यांना जानेवारी आणि हे अशा म्हणजे 2 दिवस ते सापडले, पण त्यांच्यामधलं डिस्टन्स 6-6 महिन्याचं होतं, म्हणजे इतके दिवस जात होते, अंतर पुष्कळ होतं. यांना रोजच्या जीवनातलं समजा त्यांना करायचं होतं, तर त्यांना एक रोज जी घटना दिसत होती की बाबा सूर्योदय होणे सूर्यास्त होणे, ही एक घटना त्यांना रोज दिसत होती. त्याच्यामुळे त्यांनी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या बरोबर पहिल्यांदा त्यांनी एक युनिट शोधून काढलं, किंवा माझी जी घटना आहे ती दिवसा झाली की माझी घटना आहे ती रात्री झाली. आणि त्याला त्यांनी सूर्यला, कारण तोच दिसायचा यांना, आणि तो दिसला नाही की रात्र व्हायची. आणि इमॅजिन करा की इलेक्ट्रिसिटी समजा नाही आहे आज 4,000 वर्षापूर्वी 5,000 वर्षापूर्वी, तर सूर्याच्या समोरच सगळे काही कामं होऊ शकतील. ते नसताना एक मोठा इव्हेंट, म्हणजे तो असताना एक वेगळा इव्हेंट, तो नसणं हा वेगळा इव्हेंट. हा त्यांना एक त्याच्यामुळे त्यांना ते सूर्य उगवणे ला त्यांनी पहिलं मापक मांडलं, की बाबा मी आता सूर्य आता आज माझं काम संपलं कारण सूर्यास्त झालं, मग आता मी परत सूर्य उगवल्यानंतर म्हणजे मग त्याला त्यांनी दिवस म्हटलं, म्हणजे एक सूर्य तर दुसरा सूर्य, हे जे अंतर आहे याला त्यांनी एका दिवसावर आणलं सगळ्यात पहिल्यांदा, की बाबा मी या दिवशी काम करेल की आता मी उद्या काम करेल. म्हणजे त्यांनी प्रेझेंट मध्ये 3 नॅचरल गोष्टी शोधून काढल्या. एक तर पास मी मागे कालच्या दिवशी काय केलं होतं, कालच्या दिवशी म्हणजे कालचा सूर्य ज्यांनी बघितला तो, मी उद्या काय करीन म्हणजे जो उद्या सूर्य बघणार आहेत ते, म्हणजे त्यांनी त्याच ठिकाणी 3 काळ तयार केले, वर्तमान काळ,
भविष्य काळ आणि भूतकाळ, तो रेफरन्स होता सूर्याचा. पण मग त्यांनी सूर्याला घेऊन दिवस रात्र हे काढल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले की रात्री ज्या वेळेला सूर्य नाहीये त्यावेळेला एक मोठा ऑब्जेक्ट अजून दिसतो, तर त्याला मग त्याला रेफरन्स घेऊन त्यांनी आपलं सगळं पंचांग उभं केलं की कुठलाही दिवस घ्यायचा असेल, जसं हे ग्रेगोरियन कॅलेंडर जे आहे ते प्युअरली बेस्ड ऑन सूर्य, त्याला म्हणतात सोलर कॅलेंडर, ते सूर्यावर आधारित आहे. सौर वर्ष, सौर हा प्रकार असतो. किंवा इंग्लिश जे मापक आहे ते फक्त सूर्यावर निगडित आहे. आपलं जे मापक आहे म्हणजे आपण ही घटना कुठलीही डिस्क्राईब करायची असेल, कुठलीही घटना, या भूतलावर एखादी घटना समजा तुम्हाला सांगायची असेल, तर त्यांनी असं म्हटलं की त्यावेळेला मी कुठे होतो हे सांगायच्या वेळेला सूर्य आणि चंद्र कुठे होते हे शोधून काढा. कारण त्यांची पोझिशन यांच्या लक्षात आली की ते बरोबर त्याच ठिकाणी असतात. इतक्या दिवसाच्या सखोल अध्ययनानंतर त्यांच्या लक्षात आले की बा सूर्य या ठिकाणी होता, चंद्र या ठिकाणी होता. त्या दिवशी माझ्याबरोबर असं घडलं, सूर्य या ठिकाणी होता, चंद्र या ठिकाणी होता, त्या दिवशी माझ्याबरोबर एक घटना घडली. तर सूर्य आणि चंद्र यांना घेऊन त्यांनी एक मापक तयार केलं. मग हे ज्यांच्या ज्यावेळेला लक्षात आलं की सूर्य आणि चंद्राच्या मापकावर ज्यावेळेला तुम्ही चालता त्यावेळेला सूर्य आणि चंद्राची पोझिशन ही दर 15-15 दिवसांनी त्यांना 30-30 आढळली. कारण त्यांच्या लक्षात आलं की ज्या दिवशी सूर्य म्हणजे चंद्र दिसतच नाही त्यावेळेला जो एक त्यांनी रेफरन्स पॉईंट समजा घेतला, मग तो पूर्ण दिसतो आणि तो परत दिसत नाही. ते या पूर्ण चक्करला त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की ही पूर्ण 360 डिग्रीची कमाल आहे, एक वर्तुळ आहे. मग त्या वर्तुळामध्ये त्यांनी हे बघितलं की बघ तो न दिसणे चंद्र आणि चंद्र पूर्ण दिसणे आणि पूर्णपासून परत न दिसणे, म्हणजे त्यांनी चंद्राला पूर्ण दिसणे हा एक सेमी सर्कल तयार केला. न दिसण्यापासून तर दिसण्यापर्यंत एक सेमी सर्कल आणि दिसण्या पूर्ण दिसण्यापासून तर परत न दिसण्यापर्यंत तर दुसरं सेमी सर्कल. मग आता हे सेमी सर्कल झालं समजा तर हे 180 डिग्री झाले आणि इथून 180 डिग्री झाले. मग आता त्यांच्या लक्षात आलं की हे सर्कल फॉर्म झालेलं आहे, याच्यामध्ये हे बरोबर मध्यबिंदीवर तुम्हाला ते दिसून राहिलं. मग इथून इथपर्यंत किती आहे, इथून इथपर्यंत किती आहे? तर ज्या वेळेला एक पहिल्या दिवशी ज्या वेळेला नाही आहे, दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ते दिसतात, तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला दिसतं, याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की या एक्झॅक्ट 15 घटना घडतात. म्हणजे न दिसण्यापासून तर दिसण्यापर्यंत चंद्राच्या 15 वेगवेगळ्या छटा दिसतात आणि तसंच पूर्ण दिसण्यापासून परत न दिसण्यापर्यंत परत वेगळ्या 15-15 दिसतात. तर त्यांनी 180ला 15 मध्ये डिवाइड करून मग एका दिवशी त्याचं चलन किती होतं हा सगळा व्याप त्यांनी काढला. म्हणजे मग त्यांनी हे म्हटलं की हे जे काही चालू आहे न दिसण्यापासून तर दिसण्यापर्यंत या युनिटला दे कॉल्ड इट एज तिथी. आणि परत आणि ती तिथी रिपीट होईल, कारण ती समोरून आली आणि ही मागे गेली. म्हणून यांना त्यांनी हे कन्सिडर केलं की या ज्याच्यामध्ये समजा काही करायचं असेल, आपल्याला कुठलीही घटना मॅप करायची असेल, जन्म झाला मुलाचा, एखाद्याचा मृत्यू झाला, या दोन प्रमुख घटना होत्या मानवाच्या जीवनात त्याकडे, तर त्यांनी एकट्या सूर्याच्या भरोश्यावर त्यांच्या हे लक्षात नाही आलं की याला, म्हणजे लक्षात नाही आलं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्याच्या एकट्या सूर्याच्या भरोश्यावर मॅप करणं टाळलं. त्यांनी असं विचार केला की हे जास्त संयुक्तिक आहे की तो सूर्य आणि
हा चंद्र याच्यातलं जे अंतर आहे त्या हिशोबाने आपला एक दिवस चालला आणि त्याच्यामुळे मग तिथी चा उगम झाला. आणि मग भारतीय संकल्पनेमध्ये कुठलीही घटना जी घडेल चांगली की वाईट त्याला त्यांनी तिथी म्हणणं चालू केलं की आजचा वार गुरुवार आहे किंवा आजचा वार रविवार आहे आजचा वार सोमवार आहे हा एक भाग झाला. पण तुम्हाला समजा भारतीय वैदिक ज्योतिष शास्त्राप्रमाणे एखादी घटना डिस्क्राईब करायची असेल तर नुसताच सूर्याची पोझिशन सांगून चालणार नाही, तुम्हाला त्या सूर्यापासून चंद्राची पोझिशन लक्षात घ्यावी लागेल. हे दोघांनी मिळून जी काही तिथी तयार होईल त्या तिथीला तुमचा जन्म झाला किंवा त्या तिथीस तुमचा मृत्यू झाला किंवा त्या तिथीस तुमच्यावरती घटना घडली असा त्यांनी हा प्रामुख्याने या दोघांवर उभा केलेला एक डोलार आहे. म्हणजे ही सगळी जी धडपड आहे ती तुम्हाला पॉइंट ऑफ रेफरन्स देण्याकरता धडपड आहे की तुम्ही नाहीतर तुम्हाला लक्षातच येणार नाही की व्हॉट शुड बी कन्सिडर एज अ रेफरन्स पॉइंट. एक सूर्योदय ते दुसरे सूर्योदय हा एक रेफरन्स पॉइंट समजा धरला तरी यांच्या लक्षात येत नव्हतं की ही तर रोजची घटना आहे, मग त्याला नाव कसं द्यायचं कारण ती तर रोज होणार आहे. आणि त्याला नाव देण्याकरता त्यांनी एक दुसरा रेफरन्स तयार केला आणि त्याच्यामधला एक पॅटर्न शोधून काढला की तो सूर्य रोज दिसतोय ही घटना बरोबर आहे पण कधी चंद्र दिसतो कधी चंद्र पूर्ण दिसतो कधी चंद्र दिसत असतो. ते या रेफरन्सला पॉइंट धरून त्यांनी 15 आणि 15 अशा 30 तिथ्या शोधून काढल्या ज्या 15 इकडनं रिपीट होतात त्या तिकडनं परत तुम्हाला वापस मिळतात. तर या जे 15-15 दिवसाचं झालं तो त्यांनी म्हटलं की हा एक माझा झाला ऍक्च्युअल 30 दिवसाचा एक महिना. आणि असं सगळं कम्प्लीट करायला जे लागणारं वर्ष ते भारतीय संकल्पनेप्रमाणे एक वर्ष. मग याचं त्यांनी गणित मांडलं की बा किती वर्ष झाले कसे झाले, मग त्यांना त्याच्यामुळे एक तारीख मिळाली. म्हणजे तारीख म्हणणे म्हणजे याचा तारीख म्हणण्याचा अर्थ की तुम्हाला आता 3 वर्षापूर्वीची घटना कारण 3 वर्ष समजा झाले आहेत तर नॉट नेसेसरली आजच्या रेफरन्समध्ये तुम्हाला कदाचित ही गोष्ट एकदम पचनी पडत नाही लोकांच्या. इफ यू स्टार्ट थिंकिंग इन टर्म्स ऑफ मराठी महिना तुम्ही सगळे आज आज म्हणजे समजा असा विचार करणे चालू झालं की आता जे काही मी आता आजपासून जो रेफरन्स पॉईंट राहील तो माझ्या मराठी महिन्याच्या रेफरन्स मी राहील चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ अशा हिशोबाने. अँड यू स्टार्ट डुईंग इट पर्पजफुल किंवा मी अश्विन महिन्यातच आता परत क्लासमध्ये येईल कार्तिकमध्ये मी येणार नाही माघ महिना मला आवडतच नाही असं समजा तुम्ही म्हणणं चालू केलं तर तुम्ही त्या सायकलमध्ये आज जे आपल्या नसानसात बनलंय की बा जानेवारी ऑक्टोबर डिसेंबर त्याच्यामुळे आपली जी सिस्टीम आहे कालमापनाची ती पूर्ण या 12 महिन्यामध्ये आहे जानेवारी टू डिसेंबर. त्याच्यामुळे आपण बोलताना जो रेफरन्स देतो तो या महिन्यांचा देतो त्यालाच समजा तुम्ही मराठी महिन्यातलं देणं चालू केलं तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय पंचांगाप्रमाणे तुम्ही कुठलीही गोष्ट समजा सांगितले तर त्याच्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे की ज्यावेळेला तुम्ही म्हणता की बाबा माझा आता आषाढ महिना चालू येईल श्रावण महिना चालू येईल त्याच्या मागे तुम्हाला काही शास्त्रीय गोष्टी दिसतील. आता दुसरी संकल्पना अशी आहे की त्यांना सूर्याचं भ्रमण सुद्धा मार्जिनलाइज करायचं होतं. म्हणजे सूर्याचं भ्रमण म्हणजे त्यांना हे माहित होतं की आपण झेंडून राहिलो तो तिथेच आहे. पण तुम्ही इमॅजिन करा की एखादी गोष्ट घुमते तुमच्या आजूबाजूला आणि तुम्हाला हा रेफरन्स पॉइंट शोधून काढायचा आहे की ती समजा तुम्ही इथून पाहणं माझ्याकडे चालू केलं
अँड मी इकडून तुमच्या असा हिंडतोय डाव्या डाव्या बाजूला, मी वापस या ठिकाणी यायला किती वेळ लागतो? ही घटना त्यांनी पहिल्यांदा मॅप केली आणि तिथून मग त्यांनी रेफरन्स धरणं चालू केलं की हा माझा स्टार्टिंग पॉईंट. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा जो आता याच्यामध्ये तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की तो जो सूर्य जो आहे तो जो भ्रमण करून राहिला त्याचं सुद्धा एक चक्कर आहे 360 डिग्रीचं, कारण तो वापस त्याच ठिकाणी येईल म्हणजे वर्तुळ कम्प्लीट करेल, वर्तुळ कम्प्लीट करेल म्हणजे परत 360 डिग्रीत झाले. मग यांनी या भ्रमणाला रिजन्स मध्ये डिवाइड केले. किंवा सूर्य इथून ते इथपर्यंत जाईल एका रिजन मध्ये राहील, मग दुसऱ्या रिजन मध्ये राहील, तिसऱ्या रिजन मध्ये राहील, अँड ते रिजन त्यांनी आयडेंटिफाय केलं की 30 डिग्री. एका दिवशी 1 डिग्री तो मूवमेंट घेईल, दुसऱ्या दिवशी 2 डिग्रीच होईल, तिसऱ्या दिवशी 3 डिग्रीच, चौथ्या दिवशी 4 डिग्रीच, असं 30 दिवसात 30 डिग्री तो जाईल. 30 डिग्री संपल्या की त्यांनी एक क्षेत्र सोडलं, मग तो दुसऱ्या क्षेत्रामध्ये एंट्री घेईल. मग असं परत तो 30 डिग्री गेला तर त्यांनी दुसरंही क्षेत्र सोडलं, मग तो तिसऱ्या क्षेत्रामध्ये जाईल. हे सगळं त्यांनी वरतीच बघितलं की त्याचं पहिलं क्षेत्र सुटलं, कारण त्यांनी हे जे क्षेत्र फॉर्म केले होते. आता तुमच्या समजा लक्षात आलं, तुम्ही कम्प्युटरमध्ये समजा बघितलं लेयर्स असतात आपल्याला, तुम्ही कम्प्युटरशी खेळलात का गेम? गेम खेळत कम्प्युटरवर जे लोक जास्त खेळतात त्यांना आजकाल समजायला फार सोपं आहे ते. कम्प्युटरवर लेयर्स असतात, त्या स्क्रीनवरच मल्टिपल स्क्रीन्स असतात. की 3D मध्ये तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट मागे जाताना दिसतो, एखादा ऑब्जेक्ट समोर येताना दिसतो, स्क्रीन तोच असतो. तर त्याच्या मध्ये 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 असे असे लेयर 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 इमॅजिन करतात. तर आता तुम्ही समजा इमॅजिन केलं की जसं आता मी किंवा तुम्ही माझ्याकडे बघता, तर तुम्हाला यांचा सूर्य, तुम्ही थोडं इकडे सारखं बघा, आता यांचा सूर्य बघा तुम्हाला दिसेल. हा जो दिसतोय हा समजा सूर्य आहे आणि यांची मुवमेंट तुम्हाला ट्रॅक करायची आहे, तर तुम्हाला माझ्याकडे बघावं लागेल मला, कारण माझी मुवमेंट तुम्हाला दिसत, मी रोज तुम्हाला तिथेच दिसतोय. मी इतका दूर आहे तुमच्यापासून की तुम्हाला असं वाटतं मी इथेच बसलोय, पण बघणारे तुमचा सूर्य आहे. तर ते ज्या वेळेला हिंडणं चालू करतील तर तुम्ही माझ्याकडे पाहत, म्हणून ज्या दिवशी परत मला त्याच ठिकाणी दिसतील म्हणजे बरोबर त्यांनी एक वर्तुळ कम्प्लीट केलं. तर मला या सूर्याच्या पुढचा एखादा अजून रेफरन्स पॉईंट लागेल. नाही लक्षात आलं? हे असे रेफरन्स पॉईंट त्यांनी आकाशात शोधून काढले आणि त्याच्यामुळे सूर्य हिंडतोय असा, आणि त्याच्या मागच्या बाजूला त्यांनी रिजन्स जे फॉर्म केले ते कुठकुठल्या प्रकारचे तारका, त्याला त्यांनी तारकाच म्हटले, तारका म्हणजे स्टार्स. खूप रात्री रात्री त्यांना स्टार्स दिसायचे, अजूनही दिसतात. आपण निरभ्र आकाशात समजा जंगलात जाऊन बघितलं, छोट्या छोट्या रिजन मध्ये असे खूप सारे तारे दिसतात. मग त्यांना ते लक्षात आलं की बा हा एक तारकांचा पुंज, इतक्या दूर गेल्यानंतर दुसऱ्या प्रकारचा रिजन तयार होतो, दुसऱ्या प्रकारचा रिजन तयार होतो, असे रिजन्स त्यांनी रात्रीच्या वेळेला मॅप करून ठेवले. तर ते त्यांना जो चेंज ऑफ रिजन जो दिसला तो 30-30 अंशामध्ये बरोबर त्यांना तो मॅप करता. त्याच्यामुळे या क्षेत्रानं त्यांनी मग म्हटलं की बघ यार आकाशामधले हे जे दूरवर दिसणारे जे तारे आहेत, दूरवर, सूर्य हा जसा जवळचा तारा आहे म्हणून त्याचा इफेक्ट तुम्हाला रोज दिसतो, गर्मी होतो उन्हाळ्यामध्ये जवळ आला तो. तर असे जे खूप दूर तारे आहेत जे आपल्याला खूप दूर दिसतात, पण त्या ताऱ्यांचं एक इतके दूर असल्यामुळे ते आपल्याला रोज त्याच ठिकाणी दिसतात, त्याने हलताना दिसत नाही, सूर्य रोज हलताना दिसतो. तर त्या सूर्याचं जे हलणं आहे ते दूरवरच्या ताऱ्यांच्या रेफरन्सनी त्यांनी मॅप करणं चालू केलं, मागच्या बाजूचा रेफरन्स घेऊन चालू केलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे दूरवरच्या ताऱ्यांनी तुम्ही आकाशाला 12 क्षेत्रांमध्ये डिवाइड करू शकता, आणि म्हणून या क्षेत्रांना त्यांनी राशी हे नाव दिलं. मग आता तुम्ही
अंतराळाला 12 मध्ये डिवाइड केलेलं आहे. त्या 12ना 12 रिजन्सला 12 क्षेत्रांना तुम्ही राशीकरण. राशी म्हणजे राशी पैशालाही म्हणतात ना. खूप जास्त झाली तर एखादी गोष्ट खूप जास्त झाली एकाच ठिकाणी, सो मच ऑफ अक्युम्युलेशन ऑफ एनिथिंग, त्याला आपण राशी म्हणतो की. तर त्यांनी असे खूप राशी म्हणजे खूप तारे एखाद्या ठिकाणी बघितले, मग खूप तारे दुसऱ्या ठिकाणी बघितले, असे त्यांना 12 क्षेत्र सापडले. मग त्या 12 क्षेत्रांच्या रेफरन्सेस मध्ये या सूर्याचं त्यांनी अवलोकन केलं. तर तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की बा हे समजा अंतराळाला किंवा अंतरिक्षाला तुम्ही 12 मध्ये डिवाइड केलं तर 12 क्षेत्र तुमच्याकडे अवेलेबल आहे. या 12 क्षेत्रामध्ये हा सूर्य जाणं येणं करतो. म्हणून त्या 12 क्षेत्राला त्यांनी राशी हे नाव दिलं. आणि मग त्या राशी म्हणजे ज्या प्रकारांचे जे त्यांचे जे आकृत्या तयार झाले राशींच्या, म्हणजे त्या क्षेत्रांमधले जे तारे आहेत त्यांना असं इमॅजिनरी लाईननी समजा तुम्ही जॉईन केलं तर हा थोडासा विंचवासारखा दिसतो, म्हणजे हा वृश्चिक, हा थोडा बैलासारखा दिसतो, बैलाचं तोंड वगैरे, हा वृषभ, असं नाव देऊन त्यांनी त्या रिजन्सला आयडेंटिफाय केलं. कारण ते रिजन्स त्यांना तसेच दिसायचे बरोबर. रात्रीच्या वेळेला त्या रिजन्सनी त्यांना हे लक्षात येतं की आपण त्या रेफरन्सनी कुठे आहोत. तर त्या 12 रिजन्समध्ये मुख्यत्वे करून त्यांच्या त्याच्यामुळे घटना हे सगळं चालू कशामुळे हे आपल्याला सगळं करायचं आहे की घटना आपल्याला मॅप करता आली पाहिजे की केव्हा घटना घडली. कारण घड्याळ तो अल्टिमेटली लास्ट आहे, पण 10:30 कुठल्या दिवशीचे, मग तो कुठला दिवस कुठल्या महिन्यातल्या, हा जो म्हणजे लार्जर आस्पेक्ट मध्ये ज्या वेळेला त्यांनी युनिट फॉर्म करायचा प्रयत्न केला, त्यांनी पहिल्यांदा म्हटलं की सूर्य ज्या वेळेला या बैलाच्या आकृतीच्या समोर दिसण्यासारखा वाटत होता त्याला त्यांनी म्हटलं की बा दिस इज व्हॉट इज सूर्य वृषभ राशीत असतात. म्हणजे सूर्य ज्या वेळेला दोन प्रेमी आपापसात उभे असल्यासारखे वाटतात, मग त्या दोन प्रेमी आपापसात उभे असलेल्यासारखे वाटतात, म्हणजे त्यांनी संस्कृत मध्ये त्याला मिथुन नाव दिलं. म्हणून सूर्य ज्या वेळेला मिथुन राशीमध्ये असत, सूर्य ज्या वेळेला तो कर्कासारखा म्हणजे खेकडा जो असतो त्याच्यासारख्या जो तेजपुंज ताऱ्यांचा जो आकार, तर अशा रिजन्सला त्यांनी हे जे नावं दिले. त्या हिशोबाने अंतराळाला त्यांनी सूर्याच्या भ्रमणाकरता पहिल्यांदा व्यवस्थित डिवाइड केलं आणि सूर्याची पोझिशन त्या हिशोबाने सांगणं चालू केलं. आणि त्या सूर्याच्या पोझिशन मध्ये भूतलावर तुम्हाला जे आवश्यक आहे कुठलीही घटना बघण्याकरता, त्या घटनामध्ये तुम्हाला मुख्य आहे की हा सूर्य ज्या वेळेला वृषभ राशीमध्ये होता तर मी माझ्या रेफरन्समध्ये काय झालं होतं. तर त्यावेळेला वृषभ राशीमध्ये सूर्य असताना चंद्र त्याच्यापासून किती दूर गेला होता, तर वृषभ राशीमध्ये सूर्य असणे हा 1 महिना झाला, तर त्याच्यापासून इतक्या दूर चंद्र असणे ही तिथी झाली. आलं लक्षात? त्याच्यामुळे मग त्यांनी हे समजणं चालू केलं की हा सूर्य ही तिथी 12 राशीच मिळाल्या तुम्हाला, त्याच्यामुळे 12 राशींवरून तुम्हाला या 15 तिथी मिळाल्या सूर्य आणि चंद्राच्या तिथी. मग आता त्यांच्या लक्षात आलं की हा जो सूर्य आहे तो एकटा नाही हिंडत आहे. हा सूर्य हा एकटा हिंडत नाही, तो आपल्याबरोबर पुष्कळ लोकांना घेऊन हिंडून राहिला. म्हणजे सूर्य स्थिर आहे, म्हणजे कारण भारतीय पद्धतीमध्ये आपल्या रेफरन्सनी गोष्टी सांगायच्या असतात. म्हणजे आघाडीतून प्रवास करताना मी नेहमी म्हणतो की आपण स्टेशन आलो म्हणतो,